राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने येत्या 6 मार्च रोजी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाला पक्षफुटीनंतर नव्याने तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघरी जनमानसात सर्व नागरिकांना कळावे यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा 6 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता कोंतम चौक मधला मारुती माणिक चौक सोन्या मारुती नवी पेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघणार आहे. या पदयात्रेत आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रवक्ते UN बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पदयात्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष तौफिक शेख, प्रदेश सचिव प्रमोद गायकवाड, शंकर पाटील, प्रशांत बाबर, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दावा कायम आहे. दोघांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे. तसं त्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्व त्याच्यामध्ये काय विचार करून निर्णय घेणार आहे. मला वाटतं ते जे काही विचार होईल ते पक्ष पातळीवर होईल आणि जो निर्णय महाआघाडीचा होईल तो निर्णय आमच्या सर्वांना मान्य राहील. पवार साहेब जो निर्णय देतील, पवार साहेब जो आदेश देतील तो आम्ही मान्य करू. बैठकीचा विषय आजच्या बैठकीमध्ये आगामी होणारी लोकसभेची निवडणूक त्या भाजपला टक्कर देण्याकरता कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल हा महत्वाचा अजेंडा राहील आजच्या मीटिंगमध्ये. कारण भाजपचे गेल्या 2-3 टर्ममध्ये इथं खासदार राहिलेले आहेत आणि शिंदे साहेब गेल्यानंतर आपला सगळ्यांमध्ये 2 वेळा साहेबांचा पराभव झाला आणि दोन्ही वेळेला इथं भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे. आणि म्हणून 1 लाखाचा जवळजवळ डिफरन्स आहे. तो डिफरन्स कसा कमी करता येईल आणि आत्ता जी ताकद मिळालेली आहे, तुम्ही सगळे जाणकार आहात, माझ्यापेक्षा तुम्हाला खूप माहिती आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित तुमच्याही लक्षात आहे की सोलापूर एक तुमच्या दृष्टीपात जर ठेवला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी कोणाची ताकद, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाची ताकद आहे का अजितदादाची आहे, उद्धव ठाकरेच्या पक्षाची ताकद आहे का तुमच्या त्या शिंदेची ताकद आहे, काँग्रेसची तर ताकद जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे ही सगळी ताकद जर एकवट झाली, एकत्र आले तर मला वाटतं लोकसभा आम्ही सहजरित्या जिंकू शकतो. पवार साहेब जो निर्णय देतील ते मान्य करतो.